मागील मॅचमध्ये यशस्वी पार्टनरशिप, यशस्वी भागीदारी विक्रम आणि प्रमोदची राहिली होती आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवरती या मॅचमध्ये सागर कोलंबेनं मिळाली आहे सफलता आणि त्याच कारणास्तव इथे मात्र शून्य या धावसंख्येवरती पहिला धक्का डकआउटच्या स्वरूपामध्ये लागत असताना विक्रम महाराज यांच्या स्वरूपात नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नितेश तिखंडे जबरदस्त फॉर्म मध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये हा खेळाडू आज गावासाठी आता एक चांगली इनिंग साकारायची आहे. त्या तीन ओव्हरच्या मॅचमध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल घनेगाव संघाच्या माध्यमातून चांदई टीमच्या विरोधात खेळत असताना हे पाहणं देखील गरजेचं आहे. किमान 35 ते 40 धावसंख्या अगदी सहजरित्या गाठाव्या लागतील चांदई संघाच्या विरोधात खेळत असताना. मागील मॅचमध्ये 31 धावा करत असताना अवघ्या 2 षटकांमध्ये धावा जमवल्या त्या चांदई टीमनं. आल्या आल्या स्विचिटचा प्रयत्न नितेचा हा प्रयत्न मात्र असफल ठरतोय आणि त्याच कारणास्तव आणखी एक डॉट बॉल येत असताना मागील मॅचमध्ये नितेश देखील स्विचिटच्या प्रयत्नात बाद झाला होता आणि या मॅचमध्ये देखील तीच चुकी पुन्हा करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच कारणास्तव धावसंख्या 0 अंकावरती 2 बॉलच्या समाप्तीनंतर. तिसरा बॉल मिड विकेटला पाठवलाय हवाई हल्ला आणि तिथे मात्र सीमा पार येतोय षटका. थँक्यू डिसे आदरणीय प्रतीक दादा मसे यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती असं नसतवा सनी किंग चषक मध्ये आपलं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. षटकार आलाय मागील बॉलवरती लोवर फुलटॉस बॉल त्यावरती देखील मोठा फटका डाऊन द ग्राउंड गोलीच्या वेगानं बॉल लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून सीमा पार चौकार. सरळ बॅटनं धाबा येत असताना स्विचचा प्रयत्न करणं चुकीचं आहे गणेश नितेशला देखील समजलाय आणि त्याच कारणास्तव आता चांगली बॅटिंग या मागील 2 बॉलवरती 10 धाबा आल्या त्या धावफलकावरती. वेगवान बॉल बॅटचा फ्लो देखील अगदी वेगानं फिरला होता गोलंदाजाच्या विरोधात नितेशचा परंतु इथे मात्र डॉट बॉल फेकत असताना अंतिम क्षणी सागर कोलंबे. धावसंख्या स्थिर राहील साथी स्कोरला माहिती सांगत असताना 10 या धावसंख्येवरती बॉल शिल्लक आहे षटकातील 1. चांगली गोलंदाजी 10 धाबा आल्यात अंतिम बॉल या षटकातील. लेग स्टिकच्या बाहेर होता बॉल अंपायर डिसिजन इट इज वाईड लाईन पिक केली होती नितेशनं परंतु इथे मात्र अबाक्याच्या बाहेर बॉल आणि त्याच कारणास्तव अतिरिक्त धावसंख्येनं धावसंख्या 11 या धावसंख्येवरती. 3 ओव्हरची मॅच पहिल्या षटकामध्ये 11 पर्यंत पोहोचलाय घनेगाव. नितेश आणि प्रमोदवरती आता संपूर्णपणे जबाबदारी या मॅचमध्ये. नितेशसाठी बॉल पुन्हा एकदा लेग स्टिकच्या लाईनवरती लाईन खराब फेकत असताना त्याचा फायदा घेत असताना फ्लिकचा फटका बॉल फाईन लेगला फरार चौकार. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्या त्या 15. लाईनमध्ये बिघाड आणि त्याच कारणास्तव सहजरित्या धावा मिळवल्या अंतिम बॉलवरती नितेश तिखंडेनं 4 मदतीनं ओव्हर नंबर 1 खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती 15 अंकावर. मिडल ऑर्डरचं हे षटक ओव्हर नंबर 2 5 करण्यात आलंय गोलंदाजी मार्कवरती आदेश. धावा वाचवाव्या लागतील. मागील षटकामध्ये धावा गेल्या त्या तब्बल 15. या षटकामध्ये धावा वाचवण्याचं काम करताना दिसेल तो आदेश. रणनीती आखली जाते खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये धावा गेल्यानंतर गोलंदाज क्रमांक 2 मार्गस्थ ज्यावेळी होतो त्यावेळी त्याला सांगितलं जातं की धावा रोखण्याचं काम तू निश्चित कर. आदेश देखील त्या पद्धतीनं कामगिरी करेल का मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल
आदित्यचा पहिला बॉल बॅटची कडा चेंडू हवेमध्ये एसटी रक्षक अतिश करणार नाहीये चुकी. इथून मात्र बाद होईल मागील मॅचचा हिरो झिरो यावरती बाद लागला. आणखी एक धक्का कमांडीज आहे. सफलता अर्जित करत असताना पहिल्याच बॉलमध्ये आदेश दावा वाचवण्याचा षटक फेकायचा आणि त्याच षटकाला मात्र चांगल्या रीतीनं सुरुवात केली गोलंदाज आदेशनं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये किशोर. आदेचा बॉल यार कर लेतनं कमालीचा बॉल वेगानं ब्रह्मास्त्राचा वापर केला या बॉलवरती आणि इथे धावा मिळत आहेत त्या एक एकच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचतील त्या 16 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्या 15 त्यानंतर पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली आदेशनं आणि दुसऱ्या बॉलवरती यार्कर लेंथनं इथे धावा खर्च केली फक्त एक. धावा वाचवण्याचा षटक फेकतोय अद्याप तरी आदेश. पहिल्या षटकामध्ये 15 धावा त्यानंतर दोन बॉलमध्ये एक धाव खर्च केली आदेशनं. महत्त्वाची जबाबदारी या मॅचमध्ये नितेश तिखंडेवरती आहे. ती गणेगाव संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. आदेचा तिसरा बॉल स्लॉटमध्ये मोठ्या फटक्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. करणार नाहीये चुकी. मिड विकेटला पकडली जाईल कॅच. महत्त्वाचा धक्का लागत असताना गोल्डन विकेट बॅक टू द डगआउट. नितेश तिखंडे हॅज टू डिपार्ट. कमांड इज आहे. कमबॅक इंग्स पेल हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये आदेश. पहिल्या बॉलवरती सफलता त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि तिसऱ्या बॉलवरती देखील सफलता. ती देखील या मॅचमधील सर्वात मोठी विकेट. नितेशला बाद करण्यात यश आलं. पहिल्या षटकामध्ये बॅकफूटवरती होता चांदई संघ. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक करून दिले ते चांदई टीमला गोलंदाज आदेशनं. मिडल ऑर्डरचं षटक हाताळतोय आणि चांगल्या रीतीनं षटक हाताळत असताना बॉल नंबर 4 आल्या आल्या मोठा फटका घेतायचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जज करत असताना क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज परंतु कॅच इथून होईल ड्रॉप. रनआउटची संधी होती आणि इथे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. मी तर म्हणेल फलंदाज किशोरनं धावा जमवण्याचा प्रयत्न केला होता अरे परंतु तिथे मात्र सफलता. आणखी एक फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. आदेशचा नेक्स्ट बॉल मनोजसाठी. हा बॉल वेगवान बॉल परंतु दिशा खराबे. पंच मिलिंद कोलंबिया सांगत असताना जमिनीत समांतर दोन हात. अतिरिक्त धावसंख्येनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल साधे स्कोरर. माहिती सांगत असताना 18 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 2 खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. 18 धावा आहेत धावफलकावरती. अंतिम एक षटक शेष आहे. काही बॉलचा खेळ शिल्लक आहे ओव्हर नंबर 2 मधील.
पूर्वार्धाचा खेल तुम्ही पाहताय। स्लॉट मध्ये इथे देखील चेंडू हवे मध्ये, गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये करणार नाहीये चुकी। आणखी एक धक्का मिळवत असताना तीन सफलता अर्जित केल्या गोलंदाज आदेशनं आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त त्या तीन। कमालीचं षटक आतरलंय मिडल ऑर्डरचं आदेशनं। इथून मनोज देखील जाईल माघारी। अंतिम एक बॉल चा खेल बाकी आहे। मी मगासेच म्हटलं हे षटक खऱ्या अर्थाने धावा रोखण्याचे षटक हाता लावं लागेल आणि त्याच पद्धतीने धावा वाचवल्या त्या षटकामध्ये। पाच बॉल मध्ये धावा खर्च केल्या तीन, अंतिम एक बॉलचा खेल बाकी, तीन सफलता मिळवल्या आदेशनं। आदित्यसाठी हा बॉल वेगवान बॉल, लेग ब्रेक स्वरूपाचा बॉल वेगानं हातला आणि तिथे मात्र आणखी एक डॉट बॉल। कमालीचं स्पेल हातालंय गोलंदाजी मार्क वरती आदेशनं। धावा खर्च केल्या फक्त तीन आणि विकेट देखील मिळवल्या तीन या षटकामध्ये। दोन षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती आहे ती नऊच्या सरासरीनं, अठरा या धावसंख्येवरती। येणारे अंतिम आणि स्लॉगचे षटक हे किती धावांपर्यंत पोहोचेल गणेगाव संघ यावरती देखील लक्ष आहे। तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा सुंदर ध्वनी लहरी आमच्या डीजे मास्टरकडून। अंतिम एक षटकाचा खेळ बाकी आहे। राज गोलंदाजी मार्क वरती, मागील मॅच मध्ये चांगलं षटक त्यानंतर बॅटिंग करत असताना देखील अठरा धावा जमवल्या। या मॅच मध्ये देखील तशीच अपेक्षा आहे ती चांदई टीमच्या माध्यमातून। ओव्हर नंबर तीन अंतिम षटक या सत्रातील, पूर्वार्धाचा खेळ अंतिम षटक घेऊन येतो तयार राज। पहिलाच बॉल काहीसा त्रस्त झाला या बॉल वरती राज। पुन्हा एकदा तो आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल। धावसंख्या येते अठरा, किमान तीस पस्तीस पर्यंत पोहोचावं लागेल गणेगाव टीमला चांदईच्या विरोधात खेळत असताना। पहिला बॉल घेऊन तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती राज। पहिलाच बॉल लोवर फुल टॉस गॅप मध्ये हा बॉल ढकललाय सीमा पार, एक टप्पा खेर काऊ कॉर्नर रिझन मध्ये तो हा चौकार। पहिल्याच बॉल वरती चार धाव आल्यात, धावसंख्या बावीस या अंकावरती। निमिषसाठी हा बॉल पुन्हा एकदा लोवर फुलटॉस बॉल अलॉंग द कार्पेट वेगानं बॉल मिड विकेटला, रनआउटची दाट शक्यता आणि इथे मात्र फलंदाज रिव्ह्यू घेतलाय ऑफिशियल्सनं। दुसरीचा प्रयत्न केला होता निमिषनं, डेंजर एंडकडे तो धावत होता। सॉफ्ट सिग्नल अगोदर आमच्यापर्यंत पोहोचवा ऑफिशियल। फलंदाज बाद
अनफील्ड डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल या मॅच मध्ये. फलंदाज होते इथून बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये, निमिष जाईल माघारी. पहिल्या बॉलवरती चार दाबायला, त्यानंतर दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज इथे बाद निमिष. चला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेच. माणगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये दैवली, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या इनिंग्स ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. तर लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये या. माणगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय दैवली. नवीन बॅट्समन जातोय संदीप. बॉल इथून शिल्लक असेल या सत्रातील चार. धावसंख्या येते 23. दुसरीच्या प्रयत्नात निमिष मात्र बाद होतोय. पहिल्या बॉलवरती चार धावा त्यानं जमवल्या, त्यानंतर दुसरीचा प्रयत्न स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आणि तिथे फलंदाज बाद. धावसंख्या 23. स्लॉटमध्ये बॉल, वेगवान बॉल अलॉंग द कार्पेट, पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. हलकासा पंबल पाहायला मिळेल आणि तिथे मात्र धावा मिळतील 2. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये, स्पेशली 3 ओव्हरच्या मॅचमध्ये प्रत्येक धाव तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हलकीशी मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये संदीप आणि त्याच्या माध्यमातून आदित्यच्या माध्यमातून फुलटॉस बॉल. बॅटची कडा, क्षेत्ररक्षक आहे फ्लाय स्लिपचा. चांगली फिल्डिंग, किमान 3 धावा वाचवल्या या बॉलवरती. त्याच कारणास्तव धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 26 या धावसंख्येवरती. 26 ऑन बोर्ड. प्रथम सत्राचा खेळ आपण पाहतोय किती धावांपर्यंत पोहोचवेल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या गणेगाव टीम संघासाठी. इथे देखील आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्कच होत नाहीये. इथे मात्र इथे डॉट बॉल, डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर 26 अंतिम. 1 बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. चांगल्या षटकात आलतोय राज. पहिल्या बॉलवरती 4 धावाल्या आणि त्यानंतर कम बॅक केलं. क्षेत्ररक्षकांचे 7 मिळाले नाहीये राजला. इथे देखील वेगवान बॉल, लेग ब्रेक स्वरूपामध्ये फेकलेला बॉल. इथे मात्र देखील येतोय डॉट बॉल. अंतिम क्षणी चांगली गोलंदाजी करत असताना 3 ओव्हरमध्ये धावसंख्या आहे त्या 26. येणारे 18 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज येते चांदई टीमला. चला माणगाव टीमचा कॅप्टन आणि दैवली टीमचा कॅप्टन लगेच टॉस करण्यासाठी या. फर्स्ट अँड लास्ट कॉल. प्रथम सत्रातील तिसरा सामना आपल्या समोर येईल यानंतर. माणगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये दैवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शेवटचा कॉल आहे, अन्यथा पॅनलाइज केले जाईल. आयोजकांच्या वतीनं सूचना येत आहेत. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या गणेगाव संघ. उशिराने ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये आपल्या समोर आली, त्याच कारणास्तव थोडा स्पीड अप करा. सर्व खेळाडूंना विनंती आहे, सहकार्य करा आयोजकांना.
माणगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, त्याला देवबली संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय। सेकंड राउंड मधील मॅच नंबर 1 आपण पाहताय, टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला होता, बॅटिंगचा निर्णय स्वीकारला होता गणेगाव टीमनं, आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं होतं ते चांदई टीमला। चांदई टीमनं 18 बॉलमध्ये धावा खर्च केल्या 26, आता येणारे 18 बॉल 27 धावा त्यांना जमवायच्यात। अतिशय मापक असे आव्हान आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावरती धावा देखील वाचू शकतात आणि धावा होऊ देखील शकतात। लो स्कोरिंग मॅच बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण टप होताना पाहत असू, 18 बॉल 27 ची गरज आहे। अतिश आणि राज ही सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं, गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज प्रमोद। नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये माणगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये देहबली। अठरा बॉल 27 ची गरज आहे, उत्तरदाचा केलेला होती सुरुवात, टॉस जिंकलाय देहबली संघानं। नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये देहबली आणि त्यांच्या सौम्यामध्ये माणगाव, टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय तो देहबली टीमनं, आणि प्रथम बॅटिंग करावं लागेल ती माणगाव टीमला। 18 बॉल 27 आहे लक्ष, गोलंदाजी मार्क वरती प्रमोद। प्रमोद पहिला बॉल घेऊन तयार होतोय विलेज एंड कडून, ऑन स्ट्राइक बॅट्समन राज, पहिलाच बॉल वॅकन एरिया, क्षेत्ररक्षक आहे आणि कमालीची कॅच पकडली, महत्वाचा धक्का लागलाय पहिल्याच बॉल वरती, गोल्डन विकेट जाईल मैदानाच्या बाहेर, राज गोरे हॅज टू डिपार्ट, कम ऑन डीजे। धावा वाचवत असताना अशा एफर्ट्सची गरज आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी, एक एक धाव खूप महत्वाची आहे। फटका तर चांगला होता, टायमिंग देखील प्रॉपर होतं या बॉलवरती, परंतु मध्ये आला चित्याची झेप घेऊन क्षेत्ररक्षक, आणि तिथे मात्र फलंदाज झालाय बाद, गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर गेली या मॅचमधील राज गोरे, मागील मॅचचा हिरो या वेळेस झिरोवरती बाद होत असताना, हेच क्रिकेटची ओळख आहे, कधी हिरो तर कधी झिरो, सातत्यानं सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ। 31 धावा जमवत असताना 1.5 बॉलमध्ये धावा जमवल्या होत्या चांदई टीमनं, आता 27 करत असताना पहिल्याच बॉलवरती मागील मॅचचा तारणहार मैदानाच्या बाहेर जात असताना राज गोरेच्या स्वरूपामध्ये, इक्वेशनमध्ये बदल, 17 बॉल आता 27 गरज आहे। रन अप बॉल डिफरन्स आपण पाहतोय 10 या धावसंख्येचं, 17 बॉल मध्ये 27 ची गरज आहे। नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये माणगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये देवली, टॉस जिंकून देवली टीमनं क्षेत्ररक्षण स्वीकारले, प्रथम फलंदाजी करताना दिसेल तो माणगाव संघ। पहिल्याच बॉल वरती प्रमोदनं या मॅच मध्ये एक पाऊल वर ठेवून ठेवलंय ते गणेगाव टीमला, राज गोरेच्या विकेटच्या समाप्तीनंतर दिनेश आलाय बॅटिंग मार्क वरती। 17 बॉल आणि इक्वेशन 27 या धावसंख्येचा, प्रत्येक बॉल खूप महत्वाचा आहे मॅचमध्ये, प्रत्येक षटक प्रत्येक बॉल प्रत्येक धाव या मॅचमध्ये खूप महत्वाची आहे। बॅलेन्स टार्गेट सेट केला आणि तो वाचवत असताना पहिल्याच बॉलवरती महत्वाचा धक्का मिळून दिलाय तो प्रमोदनं,
प्रमोद चा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आणि वॅकन एरियामध्ये चांगले यष्टी रक्षण विक्रमजी महाराज यांच्या शुभ असते आपण पाहतो आणि त्याचनंतर इथे मात्र होते धावेचा श्रीगणेश बॅट्समन दिनेशच्या बॅटमधून पहिली धाव आली चांदई टीमसाठी सत्तावीसचा पाठलाग करत असताना आता समीकरणामध्ये बदल 16 बॉल आता 26 धाव संख्येची गरज आहे पी वनच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस निश्चित आखला असेल चांदई टीमने आणि त्या परिस्थितीमध्ये दोन बॉलमध्ये धावा खर्च केल्यात प्रमोदनं त्या फक्त आणि फक्त एक प्रत्येक बॉल चांगला फेकायचा पी वनच्या षटकामध्ये या मॅचमध्ये मजबूत स्थितीमध्ये जायचं असेल तर प्रमोदचा तिसरा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे नितेश आणि त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा पार 6 धाव संख्येसाठी येतो षटकार थँक्यू डिसे स्लॉट मध्ये हा बॉल होता चांगला फटका एक्झिक्यूट केला होता त्यानंतर फ्लाइंग एपर्स दिले नितेश तिखंड्याने परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल षटकार लॉंग ऑफ मध्ये आणखी एक मोठा फटक्याचा प्रयत्न यावेळी बॉल हवेमध्ये नामी संधी नितेश तिखंडे इथे मात्र कॅच ड्रॉप करतोय महत्वाची कॅच सोडले मागील बॉल वरती ज्या फलंदाजाचा षटकार ठोकलाय त्याला मिळालंय जीवनदान आणि या जीवनदानाचा फायदा कित्येक उठवेल चांदई संघ यावरती देखील लक्ष दावा वाचवत असताना केलेल्या चुका तुम्हाला निश्चित महागात ठरू शकतात हा येणारा काल निश्चित तुम्हाला सांगत असो महत्वाच्या खेळाडूकडून झाल्या महत्वाची चुकी इथून आता मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी चांगला क्षेत्ररक्षण करावं लागेल ते गणेगाव टीमला धावा मिळतील या बॉल वरती फक्त दोन इथे चांगला बॉल फेकलाय गोलंदाज प्रमोदनं चांगली गोलंदाजी मैदानाच्या चालू जरूर आहे परंतु तिथे मात्र मिळालेलं जीवनदान हे देखील लक्षात घ्यावं लागेल गणेगाव टीमला धावा वाचवत असताना लॉंग ऑफ मध्ये नितेश तिखंडेने केलेली चुकी क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये धावा मिळाला त्या धावफलकावरती दोन आणि यानंतर डॉट बॉल धाव संख्या जाऊन पोहोचली ती 9 या धाव संख्येवरती 18 ची गरज इथून पॅकपुटला जात असताना चेंडू हवेमध्ये एक टप्पा अखेर मनोजनं केली आहे चुकी पॉईंटच्या रिझन मध्ये इथे देखील मिळते फक्त आणि फक्त एक ओव्हर नंबर एक चा खेळ इथे संपलाय धाव संख्या धाव फलकावरती 27 पर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्यात त्या चांदई टीमनं त्या 10 येणारे 12 बॉल आता 17 ची गरज आहे निर्णायक स्पेल या मॅच मधील टाकण्यासाठी कोणावरती विश्वास ठेवला जाईल हे पाहण्या अगोदर पुन्हा एकदा ऐकूया सुमधुर संगीत आमच्या डीजे मास्टर कडून ऐन मोक्याच्या वेळी केलेली चुकी धोक्याची घंटा ठरू शकते ती गणेगाव संघासाठी 12 बॉल आता 12 ची गरज आहे नेक्स्ट बॉल फ्री हिट फ्री हिटचा फायदा घ्यावा लागेल आतिशला चांगली बॅटिंग त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते ऑन फ्री बॉल हाफ ट्रॅकर लाईन ओलकली पारकली पाठवलाय बॉल फाईन लेगला सीमा पार या मॅचची हवा सोडणारा हा घातक असा षटकार थँक्यू डिस
सुटली होती आणि त्यानंतर आपल्या बॅट मधील दम दाखवायला सुरुवात केली अतिशनं. नितेश तिखंडेची ती चुकी कदाचित आता त्याला काहीतरी सुचवत असेल या मॅचमध्ये. सातची गरज इथून. वेगवान बॉल कुडलेच्या स्पॉटवरती नाक्या वाटून हा बॉल गेला, खऱ्या परफ्युम डिलिव्हरी हाताला तसा नाही बॉलवरती. चांगल्या रीतीनं बॉल फेकलाय. आवश्यकता आहे ती फक्त सहा या धावसंख्येची. बॉल शिल्लक येते 10. पहिल्या बॉलवरती नो बॉल केलेली चुकी, त्यामध्ये मिळाल्या 4 धावा, त्या 9+4 5. त्यानंतर षटकार एका बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्या. हा इथे डॉट बॉल, 2 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्या. 7 ची आता गरज आहे. स्लॉटमध्ये बॉल, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक धावत आहेत चेंडूखाली आणि तिथे मात्र चांगली फिल्डिंग अंतिम क्षणी. इथे धावा मिळतील या बॉलवरती. बघता बघता 2 च्या मदतीनं 23 धावा आहे धावफलकावरती. 27 चा पाटला करत असताना 4 ची अजून इथूनही गरज आहे. ती चांदही टीमला आहे मॅचमध्ये. चार ची गरज आहे. इथून बॉल शिल्लक येते 9 बॉल शिल्लक आहे. 4 ची गरज. रनअप मध्ये अडथळा थांबला स्वतःहून गोलंदाज धनराज. या षटकामध्ये धावा खर्च केला, निर्णायक षटक होतं या मॅचचं भवितव्य होतं खऱ्या अर्थानं. आणि त्या षटकामध्ये धावा खर्च करताना दिसलाय गोलंदाजी मार्क वरती धनराज. आदेशनं कमालीचं षटक आतलं. प्रथम 17 मध्ये फक्त या मिडल ऑर्डरच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 3. अतिशसाठी हा बॉल वेगवान. रूम क्रिएट केला होता, कटचा फटका खेचायचा होता. इथे वेगानं बॉल बीट केला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगला बॉल फेकत असताना गोलंदाज धनराज धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोचले ती 23 वरती. 4 ची इथून गरज आहे. 8 बॉल आणि 4 ची गरज. स्लॉटमध्ये बॉल समोर दिसताना क्षेत्ररक्षक आहे मनोजनं देखील केली आहे चुकी. 2 जीवनदान मिळत असताना या मॅचमध्ये अतिशला इथे धाव धाव फलकावरती जोडले जाईल 1. 24 धावा धाव फलकावरती, 24 ऑन बोर्ड. 3 ची इथून गरज आहे. 7 बॉल शिल्लक आहे. 3 ची गरज आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्ही पाहताय. 27 चं लक्ष होतं. लक्ष मोठं नव्हतं, लक्ष छोटंही नव्हतं, परंतु पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ धावा 14 खर्च केल्यात. लोवर फुलटॉस बॉल, इथे देखील गॅप मध्ये बॉल, आउटफील्ड आहे फास्ट. थर्ड मॅन झोन मध्ये विनिंग चौकार येत असताना बॅट्समन दिनेशच्या बॅटमधून चांदई संघानं हा देखील सामना सहजरित्या जिंकत क्वालिफायर मॅच मध्ये धडक मारण्याची चांदई टीमनं. नेक्स्ट मॅच माणगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये दैवली. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. 27 लक्ष होतं, लक्ष छोटं नव्हतं, लक्ष मोठं नव्हतं, परंतु लक्ष मोठं वाटत असताना 22 धावसंख्येची तडफदार इनिंग साकारणारा अतिश ठरला या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच. डेडिकेट केली जाईल मॅन ऑफ द मॅच. अतिश मात्र डेडिकेट करतोय ती आदेशला. निर्णायक षटक आतलं या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये धावा खर्च केल्या 3 आणि सफलता देखील मिळवल्या त्या 3. त्याच कारणास्तव आदेश ठरला या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच. अतिशनं डेडिकेट केली आहे मॅन ऑफ द मॅच आदेशला. चांगली खेळाडू वृत्ती. आदेशचे ते षटक करायचं नाही या मॅचमध्ये क्रुशल होतं आणि हेच सांगत असताना प्लेअर ऑफ द मॅचनं सन्मानित करायचं आहे गोलंदाज आदेशला. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारले दैवली टीमनं. बरेचसे यंगस्टर आज दैवली संघाच्या वतीनं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.